आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करून प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण करून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून दंगल सदृश परिस्थिती निर्माण करणाऱ्या देवेंद्र कोठे व सभेचे आयोजक यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी MIM पक्षाच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय. सोलापूर लोकसभेची निवडणूक व आदर्श आचारसंहितेमध्ये काल 1/5/2024 रोजी योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये देवेंद्र कोठे यांनी मुस्लिम समाजास टार्गेट करून जिहादी लांडे असे संबोधित करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली आहे. हिरवे भगवे व जातीय रंग देऊन शहराची शांतता सुव्यवस्था वारंवार धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतायत. वारंवार होणाऱ्या शहर व जिल्ह्यात जातीय तणावाच्या घटनांना हेच कारणीभूत आहे व शहरातील सामान्य जनता दहशतीखाली आहे. निवडणूक आयोग यांच्या व पोलीस शाखा यांचा कॅमेऱ्यामध्ये त्यांच्या भाषणाची क्लिप तपासल्याचा उलगडा होईल. सदरील बाब शहरातील सर्व न्यूज चॅनलमध्ये प्रसारित झाली आहे. शहरात तणावाचं वातावरण झालंय. मुस्लिम तुष्टीकरणावर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आली आहे जेणेकरून हिंदू मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील. त्यामुळे सदरील व्यक्ती व कार्यक्रमाच्या आयोजकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.